नमस्कार आज मी आपल्याला मूक या संकल्पनेविषयी विचारले जाणारे सर्वसाधारण पन्नास प्रश्न याच्या माध्यमातून मूक या, या संकल्पनेचा परिचय करून देणार आहे सुरुवात करूया मूक ही संकल्पना हळूहळू आता सर्वत्र रुजू होत आहे आणि बरेचसे शिक्षक विद्यार्थी को ऑनलाईन कोर्सेस करत आहेत पहिल्यांदा कोर्स करणाऱ्यांना बऱ्याचशा अडचणी येतात किंवा बरेचसे जण त्या नीट न समजल्यामुळे कोर्स साठी प्रयत्न करत नाहीत त्या दृष्टीने आजचं हे सादरीकरण महत्वाचं आहे यात सर्वसाधारण पन्नास प्रश्न जे विचारले जातात त्याचे उत्तराच्या अनुषंगाने मी आपल्या काही शंका दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे मूक म्हणजे काय तर मूकचा फुल फॉर्म आहे मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्स मॅसिव याचा अर्थ ज्याप्रमाणे शाळा महाविद्यालयांमध्ये एका वर्गात किती विद्यार्थी असतील याची जी मर्यादा आहे पन्नास साठ एकशे वीस तशी मर्यादा या ठिकाणी नाही अमर्याद विद्यार्थी या कोर्सेससाठी रजिस्टर करू शकतात म्हणून मॅसिव ओपन याचा अर्थ ज्या ॲडमिशनची ज्या प्रवेशासाठीच्या ज्या आवश्यक अटी असतात त्या अटी या ठिकाणी नाहीत उदाहरणार्थ पूर्व शिक्षण किती असले पाहिजे वयोगट काय असला पाहिजे पूर्वज्ञान काय काय असलं पाहिजे यासाठीची कोणतीही बंधनं नाहीत म्हणून हे ओपन आहे आणि शिवाय यासाठी कोणत्याही प्रकारची फीज ही कंपल्सरी नाही म्हणून सुद्धा हे ओपन कोर्सेस आहेत ऑनलाईन यासाठी की हे कोर्सेस फक्त ऑनलाईन आहेत कोणत्याही प्रकारचं संपर्क सत्र किंवा कोणत्याही प्रकारचं प्रत्यक्ष गाठभेट या कोर्सेसमध्ये होत नाही म्हणून हे ऑनलाईन आहेत अशा पद्धतीने अमर्याद संधी असलेलं हे एक मूक हे एक एक संकल्पना आहे मूक हा स्वतंत्र कोर्स नाही मूक ही एक मोठी संकल्पना आहे आणि मूक कोर्से मूकच्या अंतर्गत अनेक कोर्सेस लॉन्च झालेले आहेत ते कोर्सेस आपण करू शकतो मूक हा एक कोणताही कोर्स नाही मूक प्लॅट व्हॉट इज मूक प्लॅटफॉर्म मूक प्लॅटफॉर्म मी मूक कोर्सेस देणारे काही मोठ्या वेबसाईट्स आहेत ज्या वेबसाईट्सवर हे वेगवेगळे कोर्सेस रन होतात त्या वेबसाईटलाच आपण प्लॅटफॉर्म असं बोलीभाषेत म्हणू शकतो कोणकोणते मूकचे प्लॅटफॉर्म्स आहेत मुकीट एन पी टी ई एल उडेमी कोर्सेरा ईडीएक्स कॅनव्हॉस उडे सिटी फ्युचर लर्न असे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत यातले जे पहिले तीन आहेत स्वयं मुकीट आणि एन एन पी टी ई एल हे भारतीय प्लॅटफॉर्म आहेत या थोडक्यात वेबसाईट्स आहेत या वेबसाईट्सवर वेगवेगळे कोर्सेस डेव्हलप केलेले असतात मुकचे कोर्सेस कोण कौन देतं कोणामार्फत दिले दे जातात तर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी महाविद्यालय काही संस्था काही एन जी ओ सुद्धा आणि काही वैयक्तिक शिक्षक आणि तज्ञ सुद्धा हे कोर्सेस देत असतात हे कोर्सेस वैध आहेत का तर हो हे सगळे कोर्सेस वैध आहेत कारण ते एका विशिष्ट प्रोसेस मार्फत प्रक्रियेमार्फत मान्यता होऊन त्या ते कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध होतात भारतात मूक आहेत का हो भारतात मूक उपलब्ध आहेत भारतीय संस्थेमार्फत भारतीय शासनातर्फे दिले जाणारे कोर्सेस आहेत का हो स्वयं हे एक भारतीय मूक असलेले प्लॅटफॉर्म आहे भारतीय संस्थांमार्फत दिले जातात का होय भारतीय संस्थांमार्फत सुद्धा खूप कोर्सेस उपलब्ध आहेत जर हे कोर्सेस जॉईन करायचे असतील तर तुमच्यामध्ये कोणत्या तुम्हाला काय काय आवश्यकता आहे तर तुमच्याकडे स्मार्टफोन किंवा पर्सनल कम्प्युटर हवा याशिवाय इंटरनेट पाहिजे आणि तुमची प्रबळ इच्छा हवी बरेचसे ऑनलाईन कोर्सेसमध्ये सुरुवातीला विद्यार्थी रजिस्टर करतात आणि नंतर त्यांची इच्छा नसल्यामुळे ते कोर्सेस तसेच अपूर्ण सोडून जातात काय काय तांत्रिक कौशल्यांची तुम्हाला आवश्यकता आहे तर तुम्हाला इंटरनेट ऍक्सेस करता आलं पाहिजे तुम्हाला फाईल डाउनलोड करून वाचता आल्या पाहिजेत व्हिडिओ प्ले करता आले पाहिजे चॅटिंग करता आलं पाहिजे तुम्हाला काही शंका असतील तर तुमच्या जे टीचर्स असतील ऑनलाईन त्यांना तुम्हाला शंका विचारण्यासाठी चॅटिंग करता आलं पाहिजे ज्या लिंक्स कोर्सेसमध्ये दिलेल्या असतात त्यावर क्लिक करून आपल्याला ते लिंक्स ओपन करता आल्या पाहिजेत आणि रुटीन ट्रबल शूटिंग याचा अर्थ बऱ्याचदा आपल्याला एक फाईल ओपन होत नाही व्हिडिओ प्ले होत नाही फाईल ॲक्सेस होत नाही मेसेज येत नाही अशा पद्धतीचे जे किरकोळ त्रुटी असतात किंवा अडचणी असतात त्यावर आपल्याला मात करता आलं पाहिजे कारण प्रत्येक वेळेस आपण इतरांना ते विचारू शकत नाही ह्या मूकचे कोर्सेस आपल्याला स्मार्टफोनवर करता येतात का होय सर्व प्रकारचे मू मूकचे कोर्सेस आपल्याला स्मार्टफोनवर करता येतात त्यासाठी आपल्याला नॉर्मल खूप हाय रेंजचा असं नाही एक नॉर्मल मिडल रेंजचा मोबाईल फोन आणि एक नॉर्मल इंटरनेट स्पीड त्यासाठी आवश्यक असतो मूकच्या काही ॲप्स आहेत का हो प्ले स्टोअर्सवर वेगवेगळ्या ॲप्स मूगच्या आहेत म्हणून आपण स्मार्टफोनमधून सुद्धा त्या ॲपमधून सुद्धा मूगचे कोर्सेस करू शकतो खरोखरच हे सर्व कोर्सेस फ्री आहेत का हो खूप सारे कोर्सेस फ्री आहेत पण त्यातले काही कोर्सेस हे पेडसुद्धा आहेत बरेच आणि जवळपास सर्वच कोर्सेस हे शिकण्यासाठी फ्री आहेत म्हणजे आपण त्यांचं कोर्स मटेरियल फ्रीमध्ये बघू शकतो वाचू शकतो आणि शिकू शकतो पण आपल्याला जर प्रमाणपत्र हवं असेल तर मात्र काही कोर्सेसमध्ये आपल्याला फीज द्यावी लागते जर ऑनलाईन याला पे याला पे करायचं असेल तर काही कोणते कोणते मार्ग आहेत तर ई बँकिंग आहे किंवा इंटरनॅशनल कार्ड्स आहेत त्या त्या कोर्समध्ये त्याची त्याची सूचना दिलेली असते ऑनलाईन म्हणजे नक्की काय तर सर्व प्रोसेस सर्व प्रक्रिया या कोर्सेसच्या ऑनलाईन होतात प्रवेश घेणे अभ्यास करणे परीक्षा घेणे आणि प्रमाणपत्र देणे या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होतात कोणत्या महिन्यात प्रवेश सुरू होतात असा कोणताही महिना नाही प्रत्येक कोर्सचं आपापलं स्वतंत्र शेड्यूल असतं त्या त्याप्रमाणे ते, ते कोर्सेस चालू असतात था। आणि हे वर्षभर चालू असतात जेव्हा जेव्हा तुमची इच्छा असेल वेळ असेल तेव्हा तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणतेही कोर्सेस जॉईन करू शकता मी ह्या कोर्सेसला कधी जॉईन होऊ शकतो तर असं दोन पद्धतीचे कोर्सेस असतात एक कोर्स असतो की तो कंटिन्यू चालू असतो आपण कोणत्याही पॉईंटला त्यात ॲडमिट होऊ शकता आणि तिथून पुढे आपला तो कालावधी मोजला जातो दुसरा प्रकार असतो बॅचमध्ये तो कोर्सेस रन होतात म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आणि जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार त्यानंतर दुसरी बॅच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आणि पुढे जाणार अशा बॅचेस असतात अशा दोन पद्धतीचे कोर्सेस तिथे असतात जो कोर्स आपल्याला करायचा आहे त्या कोर्सच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण गेलो तर ही सगळी माहिती आपल्याला मिळते प्रवेश कसा घ्यायचा जो कोर्स आपल्याला करायचा आहे तो सर्च करा इंटरनेटवर सर्च करा ऍप मध्ये सर्च करा तो निश्चित करा आणि त्यात मग आपल्याला पहिल्यांदा साइन अप करावा लागेल ईमेलच्या मदतीने आपली माहिती भरावं लागेल नाव वगैरे कंट्री कोणती आहे सिटी कोणती आहे आणि त्यानंतर ईमेलच्या दरम्यान निर ईमेलच्या माध्यमातून आपल्याला आपली सगळी माहिती व्हेरीफाय करावं लागेल आणि तो ईमेल व्हेरीफाय झाला की आपला प्रवेश हा नक्की होतो जर आपल्याला काही त्या ठिकाणी पेमेंट करायचं असेल तर पेमेंट झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते ही सगळी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असते प्रत्येक वेळेस आपल्याला तो कोर्स जॉईन करण्यासाठी कोर्स मटेरियल वाचण्यासाठी लॉग इन करणं इंटरनेटवर गरजेचं असतं जर ऍपमध्ये असेल तर ऍपमध्ये लॉग इन करण्याची गरज नसते जर लॉग इनचा पासवर्ड विसरला तर काय करता येईल जी प्रोसेस आपली अन्य ईमेलच्या संदर्भात पासवर्डच्या संदर्भात असते तीच इथे आहे फरगॉट पासवर्डचा ऑप्शन आहे ईमेलवर ओ टी पी येणार वगैरे वगैरे ही सगळी प्रोसेस या ठिकाणी आहे यासाठी किमान काही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे का तर तशा कोणत्याही प्रकारची किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक नाही एक आर्ट्सचा विद्यार्थी कम्प्युटरमधला कोर्स करू शकतो मेडिकलमधला कोर्स करू शकतो त्या पद्धतीचे कोणतेही स्पेसिफिक रिक्वायरमेंट अशी मिनिमम क्वालिफिकेशन अशी काही नसते म्हणून तर हा ओपन कोर्स आहे म्हणून मूकमध्ये हे कोर्सेसला ओपन म्हणतात ऑफलाईनमध्ये सुद्धा काही हे कोर्सेस उपलब्ध आहेत का तर हे कोर्सेस ऑनलाईनच सगळ्या प्रक्रिया होतात यातला काही मटेरियल डाउनलोड आपण ऑफलाईन वाचू शकतो मात्र सर्व प्रक्रिया ह्या ऑनलाईनच होतात यात कोणकोणते कौन सब्जेक्ट्स आहेत तर सर्व जवळपास जगातील सर्वच सब्जेक्ट विषय यामध्ये उपलब्ध आहेत इंजिनिअरिंग असतील मेडिकल असतील आर्ट सायन्स कॉमर्स फाईन आर्ट्स सर्व प्रकारचे विषय यामध्ये असतात कारण जगभरातले विद्यापीठ आणि महाविद्यालये हे कोर्सेस ऑफर करत असतात या कोर्सेसचा कालावधी काय असतो तर, तर हा खूप जास्त नसतो कारण की हे छोटे क्रॅश कोर्सेस असतात तर आणि हा कोर्सेसचा कालावधी ते वीक्समध्ये देतात आठवड्यांमध्ये देतात आणि साधारणतः पंचवीस आठवड्यांपर्यंत म्हणजे मी जे पाहिलेले आहेत ते सहा महिन्यांपर्यंतचे कोर्सेस मी पाहिलेले आहेत त्यापेक्षा जास्तही असतील पण जे लोकप्रिय जे कोर्सेस आहेत ते चार आठवडे ते बारा आठवड्यांपर्यंतचे आहेत म्हणजे साधारणतः एक महिना ते तीन महिन्यांपर्यंतचे कोर्स असतात कारण की हे छोटे कोर्सेस असतात सर्टिफिकेट कोर्सेस असतात म्हणून याचा कालावधी जास्त नसतो आणि ते आठवड्यांच्या भाषेत दिलेले असतात त्यामध्ये कोणते विषय निवडायचे असतात का तर तिथे हे कोर्सेस जे आहेत ते विषयांमध्ये नसतात एक विषय दोन विषय असे नसतात एकच कोणता तरी छोटा विषय घेतलेला असतो आणि त्या आणि त्याच्या संदर्भातल्या ॲक्टिव्हिटीज ह्या मोड्युलमध्ये दिलेल्या असतात त्यात परत विषय नसतात विषय एक दोन तीन असं नसतं जो विषय असेल त्या विषयाची विभागणी मुद्द्यांचे विभागने आठवड्यांमध्ये करून प्रत्येक आठवड्याला एक मॉड्यूल असे म्हटलेले असते आणि हा सगळा कॉन्टेंट त्या कोर्सच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असतो मॉड्यूल म्हणजे काय तर मॉड्यूल म्हणजे ऍक्टिव्हिटीज आणि आशय अशा मिळून एकत्र काही कृती दिलेल्या असतात त्या सगळ्या कृती पूर्ण करणं म्हणजे एक मॉड्यूल असतो असे दोन तीन चार पाच मॉड्यूल प्रत्येक कोर्सेसमध्ये असतात याचे काही टाईम टेबल असते का तर याचे काही टाईम टेबल नसते एक आठवडा दिलेला असतो एका आठवड्यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज कोर्समध्ये दिलेल्या असतात त्या आपण आपल्या सोयीने करायच्या असतात कधीही कोणत्याही वेळेस मग जसं अमेरिकेतील जरी कोर्स आहे तर अमेरिकेत रात्र असेल आपल्याकडे दिवस असेल तर याचा काही फरक या कोर्सेसमध्ये पडत नाही आपण आपल्याला हवा त्या वेळेत त्या वे कोर्स कोर्स मटेरियल कधीही ती एक, ॲक्सेस करू शकतो जो आठवडा दिला आहे त्या आठवड्यामध्ये अटेंडन्स काही त्याचा मोजला जातो का तर डिजिटल अटेंडन्स ऑटोमॅटिक तिथे रेकॉर्ड होतो तुम्ही व्हिडिओ बघितला तुम्ही क्वीज सॉल्व्ह केली तुम्ही मटेरियल ॲक्सेस केलं तर ऑटोमॅटिक अटेंडन्स तिथे रेकॉर्ड होतो पण तसे कोणतेही ऐंशी टक्के हजेरी पाहिजे वगैरे असा काही तिथे भाग नाही आहे तिथे ॲक्टिव्हिटीज ज्या दिलेल्या असतील त्या आपण पूर्ण केल्या पाहिजेत तुम्ही अगदी आठवड्यातून एक दिवस जरी जाऊन सगळ्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण केल्या तरीसुद्धा चालतात तिथे काही लाईव्ह ऑनलाईन क्लासेस होतात का तर शक्यतो नसतात सगळं मटेरियल हे प्री रेकॉर्डेड असतं म्हणजे व्हिडिओ जर लेक्चर असतील तर त्या आधीच रेकॉर्ड केलेलं असतं आणि ते त्या ॲपमध्ये किंवा वेबसाईटवर उपलब्ध असते त्यासाठी लाईव्ह झूम मिटिंग किंवा असा काही प्रकार नसतो तर शक्यतो सगळ्या कोर्स मटेरियल हा प्री रेकॉर्डेड असतो आणि सेव्ड असतो तो आपण आपल्या सोयीने बघू शकतो एखाद्या विशिष्ट वेळेलाच क्लासेस जॉईन केले पाहिजेत का मटेरियल ऍक्सेस केलं पाहिजे का असं काही नियम असतो का तर असा काही नियम नसतो तुम्ही तुमच्या सोयीने कोणत्याही वेळेस चोवीस तासात कधीही एका आठवड्याभरात कधीही कोणत्याही वेळेस हे मटेरियल आपण ऍक्सेस करू शकतो मला रोज कोर्सेस कोर्सेससाठी रोज हजर राहावे लागेल का ऑनलाईन तशी अजिबात आवश्यकता नाही त्यात दिलेले जे काम आहेत जे मॉड्युल्स आहेत ते आपण आपल्या सोयीने पूर्ण करायचे मला जर घाई असेल तर मी माझा कोर्स लवकर पूर्ण करू शकतो का तर पूर्ण आपण नाही करू शकत समजा तीन आठवड्यांचा कोर्स आहे तर तीन आठवड्या आपल्याला पूर्ण तीन आठवड्यांसाठी तो कोर्स राहील समजा पहिल्या आठवड्याची ॲक्टिव्हिटी आपण पहिल्याच दिवशी पूर्ण केली किंवा दोन दिवसात पूर्ण केल्यात तर लगेच आपल्याला पुढच्या आठवड्याचं मटेरियल मिळणार नाही पुढ नेक्स्ट वीकचं जे आहे पुढच्या आठवड्याचं मटेरियल हे पुढच्याच आठवड्यात मिळेल हे जे लर्निंग मटेरियल असतं ते कशा पद्धतीने दिलं जातं तर वेबसाईटमध्ये किंवा ॲपमध्ये बुक्स असतात पी डी एफ फाईल वेबसाईट दिलेल्या असतात ब्लॉगवर काही मटेरियल ठेवलेलं असतं ते आपण ॲक्सेस करावं लागतं व्हिडिओज दिलेले असतात ते कदाचित स्वतंत्र ॲपमध्ये व्हिडिओ असतील किंवा हे व्हिडिओ यूट्यूबवर सुद्धा असतील काही पॉडकास्ट असतील म्हणजे ऑडिओ फाईल असतील त्याच्या लिंक दिलेल्या असतील या व्यतिरिक्त काही अन्य वेबसाईटच्या लिंक दिलेल्या असतील आणि काही ऑनलाईन टेस्टसुद्धा असतील या सगळ्या ह्या सर्व गोष्टी त्या वेबसाईटमध्ये असतात जर आपण पीसीवर करत असाल आणि किंवा अॅप मध्ये असतात जर स्मार्ट करणार तर ऍप मधून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲक्सेस करता येतात हा कोर्स मी कम्प तुकड्या तुकड्यांमध्ये करू शकतो का की एक आठवडा आत्ता केला नंतर पुढचा आठवडा मी दोन महिन्यांनी केला तर असे बरेचसे कोर्सेस अशी सुविधा देतात आणि समजा आपण एक कोर्सचा एक आठवडा पूर्ण केला आणि सोडून गेलो मध्येच आणि पुढच्या वीकमध्ये आपण अटेंडन्स नाही लावला किंवा ॲक्सेस नाही केलं तर त्यांची ईमेल येते की आपण हे मटेरियल ऍक्सेस नाही आहे अशा पद्धतीचा ईमेल येतो दोन तीन महिन्यांनी पुन्हा एकदा येतो की तुम्हाला जर हा कोर्स पूर्ण करायचा असेल तर पुन्हा आम्ही संधी देतो तर अशा पद्धतीची सुविधा देतात पण काही काही कोर्सेस मध्ये ती सुविधा नसते ते कोर्स तो आपल्याला जर करायचा असेल तर तो, तो विशिष्ट वेळेतच पूर्ण करावा लागतो तर कोर्स मटेरियल म्हणजे नक्की काय तर सगळा ई कॉन्टेंट जो असेल त्या कोर्स रिलेटेड त्याला कोर्स मटेरियल असं म्हणतात म्हणजे व्हिडिओ असतील 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 फाईल हे कोर्स मटेरियल कसं तुम्ही करू शकता शकता तर आपल्याला जर आपण वर काम करत असाल तर आपल्याला प्रत्येक वेळेस लॉग इन करावं लागेल आणि पासवर्ड टाकावा लागेल आणि नंतर आपला कोर्स सिलेक्ट करून त्यातलं मटेरियल आपल्याला बघता येईल जर ते ऍप मध्ये असेल तर ऍप मध्ये लॉग इन करण्याची गरज नसते आपण फक्त कोर्स सिलेक्ट करावा आणि कोर्समध्ये सर्व पद्धतीची माहिती ती कोर्स मटेरियल तिथे उपलब्ध असते तुमचे शिक्षक कोण असताना तर ज्यांनी कोर्स डेव्हलप केला ते कोर्स विकस विकसक तिथे असतात ते शिक्षक असू शकतात किंवा त्यांच्या जोडीने अजून अजून काही तज्ज्ञ असतील त्यांचे ते सुद्धा तुमचे शिक्षक म्हणून त्या ठिकाणी तुमच्या कोर्समध्ये येऊ शकतात जर काही कोर्स मत पूर्ण करताना काय अडचण आली आल्यास तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा तर त्या कोर्समध्ये त्यांनी ईमेल दिलेले असतात सपोर्टिंग तो हेल्प सेंटर असतं सपोर्ट सेंटर असतं आणि तिथे ईमेल दिलेले असतात त्या ईमेलवर आपली क्वेरी आपण पाठवू शकतो काही ठिकाणी फोरम असतात त्यामध्ये सुद्धा आपण आपली अडचण मांडू शकतो मला जर माझ्या शिक्षकांशी काही बोलायचं असेल तर काय कर काय करता येईल तिथे ऑप्शन दिलेले असतात तिथे एक फोरम असतं त्याच्या माध्यमातून तुमच्या शिक्षकांशी बोलू शकता किंवा ईमेल दिलेला असतो आणि त्या ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण चॅटिंग करू शकतो अन्य काही काही अतिविकसित जे मूक कोर्सेस आहेत त्यामध्ये तिथे लाईव्ह विंडो सुद्धा दिलेले असते तिथे आपण आपल्याला हवं त्यावेळेस आपण चॅटिंग करून आपले प्रश्न तिथे मांडू शकतो हे डाउन कोर्सचं मटेरियल डाउनलोड करता येतं का तर बरंचसं मटेरियल डाउनलोड करता येतं काही काही नाही करता येत पण आज डाउनलोड करण्याची सुविधा बऱ्याच कोर्स मटेरियलमध्ये दिलेली असते काही याच्यासाठी गृहपाठ असतो का हो यासाठी काही ॲक्टिव्हिटी जरूर दिलेल्या असतात त्यामध्ये कदाचित काही रिपोर्ट लिहिण्याचं असेल काही ऑनलाईन टेस्ट असतील किंवा काही एस एल या असेल किंवा काही क्वेश्चन आन्सर असे असतील अशा पद्धतीच्या असाइनमेंट असतात आणि शक्यतो त्या त्या आठवड्याच्या शेवटी म्हणजे ते मॉड्यूल संपत आलं की त्या मॉड्युलच्या शेवटी ही एक टेस्ट होत असते किंवा हे असाइनमेंट सबमिट करायचे असतात असाइनमेंट कशा सबमिट करायचे याच्या संदर्भातली गाईडलाईन्स त्या त्या कोर्समध्ये दिलेली असते काही कोर्सेसमध्ये वेबसाईटमध्येच एक टॅब देतात तिथे आपण फाईल सिलेक्ट करून अपलोड करू शकतो काही वेळेस ते आपल्याला ईमेल करायला सांगतात परीक्षा कशी असते तर शक्यतो परीक्षा बदलते पण शक्यतो परीक्षा ही त्या त्या एकेका आठवड्याची जी काही शेवटी परीक्षा होती समजा चार आठवड्यांचा कोर्स आहे तर पहिला कोर्स पहिला आठवडा संपल्यानंतर परीक्षा दुसरा आठवडा संपल्यान अशा चार आठवड्यांच्या चार परीक्षा संपली तेथे -ते मोडील पूर्ण केले की एकत्र की त्याच्या आधारावर मग निकाल दिला जातो शक्यतो मी अजून कोणता कोर्सेस पाहिला नाही की ज्या ठिकाणी एक शेवटची अंतिम परीक्षा होते अशा पद्धतीचा कोर्स नाही पाहिला त्या त्या मोड्युलची परीक्षा होते आणि रिझल्ट डिक्लेअर केला जातो या कोर्सेसचं सर्टिफिकेट मिळतं का हो याचे सर्टिफिकेट मिळते ते ई सर्टिफिकेट आपल्याला ईमेलवर मिळते ते सर्टिफिकेट मिळण्याचे क्रायटेरियन त्यांनी दिलेले असतात कोर्समध्ये की किती टक्के आपण व्हिडिओ बघणं किती टक्के ऍक्टिव्हिटी पूर्ण करणं याच्या आधारावरच ते देतात त्यांचे क्रायटेरिया जर पूर्ण नाही केलं तर ई सर्टिफिकेट मिळत नाही काही कोर्सेस फ्री असतात ते आपण फ्री शिकू शकतो मात्र प्रमाणपत्र हवं हो असेल तर आपल्याला काही फीज जमा करावी लागते ते सुरुवातीच्या कोर्सचं जे वर्णन दिलेलं असतं माहिती दिलेली असते त्यात ही सगळी माहिती असते जर आपण जर नापास झाला तर काय करता येईल तर काही काही कोर्सेस जे आहेत ते आपली री एक्झाम द्यायला री टेस्ट पाठवायला सांग ची परवानगी देतात पुन्हा व्हिडिओ बघा पुन्हा त्यावरची उत्तरे लिहा अशा पद्धतीची परवानगी बरेचसे कोर्सेस देतात काही कोर्सेस मात्र पुन्हा एकदा ऍडमिशन घ्या सांगतात एका वेळेस एकापेक्षा जास्त मूग कोर्सेस करता येतात का हो कितीही करता येतात ते प्रवेश घेताना कोणत्याही प्रकारचा असा प्रश्न विचारला जात नाही की तुम्ही आता सध्या काय करता कोणते कोर्सेस करता तर आपल्याला उपलब्ध वेळेप्रमाणे आपल्याला शक्य असेल तेवढे कितीही कोर्सेस कोणत्याही विषयातले आपण करू शकतो एक शिक्षक म्हणून हा कोर्स तुम्हालाही डेव्हलप करता येईल का तर हो तुम्हीसुद्धा मूकचे कोर्सेस स्वतः तयार करू शकता विकसित करू शकता जे प्लॅटफॉर्म मी आधी सांगितले त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन त्या ठिकाणी त्यांची प्रक्रिया आपण अभ्यासून घ्या ही सगळी माहिती आपल्याला कुठे मिळेल कोर्स डेव्हलपमेंटची तर ते जे मूकचे प्लॅटफॉर्म आहे त्यांच्या वेबसाईट बघा त्यात ते, ते प्रपोजल मागवतात मोठी प्रोसेस असते इंटरव्ह्यू होतात त्यानंतर प्रपोजल प्रेझेंटेशन असतं त्यानंतर क्वेश्चन आन्सर असतात आणि त्यानंतर त्याला मान्यता मिळते कोर्स डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला काय कोणत्या क्वालिटीज गुणांची आवश्यकता आहे तर तुम्हाला या ठिकाणी विषयामध्ये तुम्ही तज्ज्ञ पाहिजे तुमचा आशय त्या विषयातला तज्ज्ञतेच्या दर्जाचा हवा त्यानंतर तुम्ही स्वतः तुम्हाला, तुम्हाला, तुम्हा तुम्हाला तंत्रस्नेही असा असायला हवात आणि तुम्हाला कम्युनिकेशन करता आलं पाहिजे तुमचं संप्रेषण कौशल्य तुमच्यामध्ये पाहिजे अशा पद्धतीने मूक म्हणजे मूक कोर्सेस हे कुठेही करता येतात कोणत्याही वेळेस करता येतात आणि कोणत्याही विषयाचा अभ्यास यात करता येतो अशी अध्ययनाची अमर्याद संधी आपल्याला या मूकमुळे मिळालेली आहे हा एक मोठा अथांग महासागर आहे शिक्षणाचा याच्यात आपल्याला हव्या तेवढ्या संधी उपलब्ध आहेत त्या आपण कशा पद्धतीने वापरून घेतो आणि आपला वैयक्तिक विकास कशा पद्धतीने करतो आणि आपला व्यावसायिक विकास कसा करतो हे या ठिकाणी खूप महत्वाचं आहे अशा पद्धतीने याचे पन्नास प्रश्नांची उत्तरं मी आपल्याला दिलेली आहेत आणि मला असं वाटतं की आपलं समाधान झालं असेल आप नक्कीच आपण या मुख कोर्स जॉईन करावे आणि या संधीचा फायदा घ्यावा धन्यवाद